साधी पाण्याची बाटली आणि सेलोटेप वापरून एक छानसा पंप बनवूया. सुरुवातीला कात्रीने बाटलीच्या झाकणात एक 8 मिलीमीटर व्यासाचा भोक पाडा. बाटलीच्या तळाजवळ कात्रीनेच दुसरा भोक पाडा. नंतर 3 सेंटीमीटर लांबीचा सेलोटेपचा तुकडा घ्या आणि त्यातला 1 सेंटीमीटर भाग दुमडून त्याच्यावरच चिकटवा. म्हणजे दुमडलेल्या भागावर डिंक नसेल. ह्या तुकड्याचे मधोमध कापून 2 भाग करा. त्यातला 1 तुकडा बाटलीच्या तळाजवळच्या भोकावर अशा तऱ्हेने चिकटवा की डिंक नसलेला भाग भोकावर येईल. दुसरा सेलोटेपचा तुकडा झाकणाच्या आतल्या बाजूला चिकटवा. हे दोन्ही सेलोटेपचे तुकडे झडपांचं काम करतील. ट्रॅफिक सिग्नलसारखे फक्त एकाच दिशेने पाण्याचा प्रवाह ते वाहू देतील. आता तयार पंप पाणी भरलेल्या भांड्यात धरा आणि बाटली दाबा आणि सोडा. हळूहळू बाटलीत पाणी चढायला लागेल आणि वरच्या भोकापर्यंत आल्यावर बाहेर पडायला लागेल. बाटली पारदर्शक असल्याने दोन्ही झडपांचं क्रमाक्रमाने बंद होणं आणि उघडणं तुम्ही सहज पाहू शकाल.